आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शनिया बरी आहेस ना तू? खरं म्हणजे मला इथे यायला थोडासा उशीरच झाला, बट हा जो काही अविचारी निर्णय घेतलास ना तो चुकीचा होता. हे बघ, वडीलकीच्या नात्याने सांगतो, राग मानू नकोस. संकट किती मोठं असलं ना तरी त्याच्या विरोधात लढायचं असतं. सुसाईड करणं हा ऑप्शन असू शकतो का? हे बघ बाळा, तू मला माझ्या अक्षय आणि श्रेयस सारखीच आहेस. आपलं आयुष्य एवढं क्षुल्लक आहे का की कुठल्या तरी एवढ्या साध्या गोष्टीमुळे तू संपवण्याचा निर्णय घेतलास? हे बघ, रडू नकोस, रडू नकोस. तुला आधीच बरं वाटत नाहीये, जास्त रडीस तर त्रास होईल तुला. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या सोबत, आणि पुन्हा असा विचार करू नकोस, कळलं? हो अंकल. बरं, तू आराम कर, मी तुझ्या मॉम डॅडना भेटून येतो. अंकल, डॅड अजून पोलीस स्टेशन मध्येच आहेत, त्यांना अजून बेल मिळाली नाही. आणि मॉम मनीषा कुठे? मॉम सकाळपासून बाहेर गेले, ती अजून घरीच नाही आलीये. आणि तिचा फोन पण लागत नाहीये. अगं, कुठल्या तरी कामात अडकली असेल ती. ती यश आंटीला भेटायला जाते असं सांगून गेली होती. यशोधर बरोबर घरी असेल ना? मी यश आंटीला कॉल केला होता, ती तिला अजून भेटलीच नाहीये. अंकल, मला ना खूप टेन्शन येत आहे, तिचा काहीच पत्ता लागत नाहीये. म्हणे कसं शक्य आहे? मोनिशा अशी अचानक गायब कशी काय होऊ शकते? अंकल, तुम्ही माझ्या बरोबर येता का? आपण पोलीस स्टेशनला जाऊन ना मिसिंग कंप्लेंट करू. शन्या, शन्या, शांत हो, शांत हो. अगं, मोनिशा बाहेर जाऊन 24 तास झालेत का? त्याशिवाय पोलीस मिसिंग कंप्लेंट घेत नाहीत. आणि हे बघ, तू काळजी करू, मी यशोदाशी बोलतो ना, तिच्या कॉन्टॅक्टचा वापर करून आपण पोलिसांना रिक्वेस्ट करू शकतो की प्लीज यामध्ये लक्ष घाला म्हणून, कळलं? तू शांत हो. मग मी तुमच्या बरोबर येते. शन्या, मी बोलतो ना यशोदाशी, कशाला काळजी करते? तुझी मॉम सुखरूप घरी येईल, ओके? अंकल प्लीज, तुम्ही मला अपडेट देत राहाल. हो, तू आधी शांत हो. बरं, काही खाल्लंयस का तू? मी जेवण पाठवतो, ते घे आणि आराम कर, ओके? मी अगदीच एकटं वाटलं ना तर घरी ये आमच्या. चल, येतो मी. मला असं का फील होत आहे की हे यश आंटीचं काम आहे? आणि जर तसं असेल तर मॉम खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे.